नमस्कार। आता नारळी पौर्णिमा अगदी 8 दिवसांवर आली आहे, तर आजची जी रेसिपी आपण बघणार आहोत ती नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपी आहे। तर आज आपण लुसलुशीत, मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ओल्या नारळाच्या आणि रव्याच्या पाकातल्या लाडूंची रेसिपी बघणार आहोत। रवा नारळाचे पाकातल्या लाडूंची चव अप्रतिम लागते, पण बरेच लोक हे लाडू करायला घाबरतात, कारण त्यांना हे लाडू फसतील अशी भीती वाटते, कारण पाक जर नाही जमला तर लाडू फसतात। पण मी सांगितलेल्या मापाने जर तुम्ही सगळ्या गोष्टी घेतल्या तर तुमचे लाडू अजिबात फसणार नाही। ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी आणि जावेंनी मला शिकवली आहे, आणि जरी तुमचे लाडू फसले तरी ते दुरुस्त कसे करायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मी इथे 2 वाट्या बारीक रवा घेतला आहे, 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे म्हणजे खोलेला ओला नारळ, आणि 1 वाटी तूप घेतलं आहे। तर मी इथे जरी काचेचा बोल घेतले असतील तरी तुम्ही ज्या वाटीने रवा मोजणार आहे त्याच वाटीने नारळाचा चव आणि त्याच वाटीने तूप मोजून घ्यायचं आहे। आणि तूप जे आहे ते पातळ केलेलं असायला पाहिजे, जर तुम्ही घट्ट तूप घेतलं तर तुमचं माप चुकू शकतं। चला मग बघूया आपण कसे बनवायचे हे लाडू। आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे, या कढईमध्ये आपण रवा घालूया। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 2 वाट्या रवा घेतला आहे, त्याच्यावर आपण हे पातळ केलेलं तूप घालूया। आता रवा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे, तांबूस कलर येईपर्यंत किंवा खरपूस भाजायचा आहे, तर त्याच्यासाठी साधारण आपल्याला 15 ते 20 मिनिटं नक्कीच लागतात। हे पेशन्सचं काम आहे, छान छान लाडू खायचे असतील तर पेशन्स तर ठेवायलाच पाहिजे। आता रवा भाजतोय तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया। तर पाक करण्यासाठी मी इथे 1.5 वाटी साखर घेतली आहे। ज्या वाटीने आपण नारळ आणि रवा मोजून घेतलाय त्याच वाटीने साखरही मोजायची आहे। तर ही साखर आपण कढईत घालूया। मी इथे मोठी कढई वापरली आहे कारण आपण ह्याच्यामध्येच रव्याचं मिश्रण घालणार आहोत, आणि ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला 1.5 वाटीच पाणी घालायचं आहे, आणि हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, आणि हा पाक होतोय एकीकडे आपला। आता तुम्ही बघितलं असेल तर रवा छान खमंग भाजला गेलाय। रवा छान खमंग आणि लालसर भाजला गेला की त्याच्यामध्ये आपण ओला नारळ घालूया। तो थोडा थोडा घालायचा आहे, मिक्स करायचा आहे। आता रवा भाजल्याचा छान खमंग घरभर वास सुटलाय। आता हे भाजून झालंय, नारळ घातल्यावरती साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे, नारळ चांगला परतला गेला पाहिजे त्याच्यामध्ये। मस्त छान तांबूस भाजला गेलाय रवा, आणि नारळही छान परतून झालाय। आता मी गॅस बंद करते। आता हे साखर आणि पाण्याचं मिश्रण छान उकळलंय, तर आपल्याला ह्याचा 1 तारीच्या 1 स्टेप पुढे पाक बनवून घ्यायचा आहे। म्हणजे 1 तारी असेल तर तो पातळ असणार, तर आपल्याला 1 तारीपेक्षा थोडासा पुढे हा पाक बनवायचा आहे। तर त्याची टेस्ट काय आहे, पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। 1 प्लेटवर आपण हा पाक असा घालायचा आहे पाकाचा थेंब, आणि तो थोडासा ओघळला पाहिजे। आता हा पाक तयार आहे, बोटामध्ये घेऊन त्याची अशी टेस्ट करू शकता। आता तुम्हाला दिसत असेल तर असा 1 तार येते याला। तर हा 1 तारी पाक अगदी तयार आहे, मस्त तयार झाला आहे। आता गॅस मी बंद केलाय। ही डिश जर तुम्ही बघितली असेल तर आता याचा ओघळ येत नाहीये, 1-2 मिनिटांनी हा गार झाल्यावरती ओघळ येणं बंद झालंय, म्हणजे हा पाक परफेक्ट तयार आहे। आता मी गॅस बंद केलाय, आणि ह्या पाकामध्ये आपण हे रवा आणि नारळाचं मिश्रण घालणार आहोत। तर थोडं थोडं घालायचंय, बॅचेसमध्ये घालूया।
छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे गोळे किंवा गुठळ्या होणार नाही। आता परत थोडं घालायचं आहे, मिक्स करायचं आहे। एक लक्षात ठेवा, गॅस मी बंद केलेला आहे, गॅस बंद करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात। आणि हे सगळं मिश्रण, दोन्ही मिश्रण आपण एकत्र करणार आहोत, म्हणूनच मी मोठी कढई घेतली आहे, म्हणजे आपल्याला जरा करायला सोपं पडतं। आता उरलेलं मिश्रणही आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि हे ढवळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे। हे आत्ता जरी तुम्हाला दिसायला पातळ दिसत असेल, तरी आपण आता हे 1 ते 1.5 तास गार होण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे गार झाल्यावरती ह्याचे छान लाडू वळले जातात। तर आपण बघूया आता ह्याला, ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या। आणि आता आपण हे असंच गार व्हायला ठेवणार आहोत। आता हे मिश्रण परफेक्ट तयार आहे, ह्याच्यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि साधारण 1.5 तास याला थंड होऊ द्यायचे। आता तासभर झालाय आणि हे मिश्रण आपण जेव्हा गार करायला ठेवतो तेव्हा याला 1-2 वेळा आपण असं छान मिक्स करून घ्यायचे, नाही तर त्याचा घट्ट गोळा जर होऊन बसला तर तुम्हाला त्याचे लाडू बांधायला जरा अवघड पडेल। आता मिश्रण छान तयार झालंय आणि गारही झालंय। गार म्हणजे अगदी गार नाही, आपल्याला ते कोमट असायला पाहिजे। आता आपण ह्याचे लाडू वळूया। आता तुम्हाला जर ह्याच्यामध्ये वेलची आवडत असेल तर तुम्ही 1 चमचा वेलचीची पूड घालू शकता, पण आमच्याकडे असंच आवडतं म्हणून मी वेलचीची पूड न घालता आता ह्याचे लाडू वळणार आहे। तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही ह्याचे लाडू वळू शकता। आवडत असतील तर ड्रायफ्रूट्सही घालायचे, पण हे प्लेनच खूप छान लागतात। बघितलं किती सोपे आहेत हे लाडू करायला, आणि ओल्या नारळाच्या आणि रव्याच्या लाडूची चव अप्रतिम लागते, तुम्ही एकदा जरूर करून बघा। आता ह्याच्यात मी ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर तर नाही घातलंय, पण मी ह्याला एक पिस्त्याचा तुकडा लावणार आहे। हा सगळ्यांनाच आवडतो आणि दिसतोही छान। बघितलं मस्त लाडू तयार आहे। आता हे सगळे लाडू मी छान वळून घेणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची टिप, जरी तुमचा पाक करायला चुकला किंवा पातळ झाला तर या मिश्रणाला तुम्ही गॅसवर परत 1-2 वेळा चटका देऊ शकता। तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोमध्ये तुम्ही त्याला गरम करू शकता, पण फार वेळा गरम करायचं नाहीतर त्यातली साखर क्रिस्टलाइज होते। आणि जर तुमचा पाक घट्ट झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून परत मिक्स करू शकता। पण हे पाणी घातलेले लाडू छान होतात, पण फक्त टिकत नाही, तुम्हाला जर ते टिकवायचे असतील तर तुम्हाला ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतात। चला मस्त नारळी पौर्णिमेला आपल्या भावासाठी किंवा घरातल्या सगळ्यांना छान ओल्या नारळाचे आणि रव्याचे लाडू करून खायला घाला, सगळेजण खुश होतील। आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, छान अगदी मऊ लुसलुशीत मस्त लाडू झालाय। हे बघितलं एकदम मस्त लाडू झालाय, जरूर करून बघा। आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी असे छान छान रेसिपीज पोस्ट करीन त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।